महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत विदर्भाला अनन्यसाधारण महत्व राहिले विदर्भातील सगळ्यात मोठं शहर असलेलं नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे इथंच विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनही होतं पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण सत्तर जागा येतात त्याखालोखाल विदर्भात बासष्ट जागा येतात त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हाच विदर्भ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या प्रभावामुळं प्रादेशिक पक्षांना स्थान मिळालं त्या उलट विदर्भाच्या राजकारणावर कायमच काँग्रेसचावर चष्मा राहिलाय जातीची अत्यंत गुंतागुंतीची समीकरणं साधत काँग्रेसनं इथं त्यांचा पाया भक्कम रचला मारोतराव कन्नमवार वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे राहिलेले तीन मुख्यमंत्रीही काँग्रेसनं विदर्भातूनच दिले होते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदही काँग्रेसनं विदर्भाकडेच ठेवलं होतं एकोणीसशे नव्वद पूर्वीच्या निवडणुकीमध्ये बासष्ट पैकी पन्नासहून अधिक जागा या काँग्रेसच्या खात्यात असायच्या एकोणीसशे नव्वद नंतर मात्र विदर्भात काँग्रेसची पिछेहाट सुरू झाली आणि भाजप शिवसेनेने इथं हातपाय पसरायला सुरुवात केली एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपने बारा जागा जिंकल्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपने वीस आणि शिवसेनेनं अकरा जागा जिंकल्या तर काँग्रेसला तेव्हा केवळ इथं चौदा जागांवरच यश मिळवता आलं दोन हजार मध्ये भाजपने बासष्ट पैकी तब्बल चौवेचाळीस जागा खिशात टाकत थेट सत्तेत एंट्री केली ज्या विदर्भाच्या जोरावर काँग्रेस नेहमीच सत्तेत असायची त्या काँग्रेसला फक्त इथं दहा जागा मिळवता आल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये मात्र हा आकडा वाढून पंधरा झाला होता पण यंदा लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली विदर्भातील दहा पैकी गडचिरोली चंद्रपूर रामटेक भंडारा गोंदिया आणि अमरावती या पाच जागा जिंकत काँग्रेसनं जोरदार कमबॅक केलं आता काँग्रेसचं पुढचं टार्गेट आहे ते विधानसभा निवडणूक कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश या पट्ट्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रभावामुळे भाजप विरुद्ध या दोन प्रादेशिक पक्षांची लढाई असणारे विदर्भात मात्र पूर्वीपासूनच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढाई राहिली आहे येत्या विधानसभेतही लोकसभा निवडणुकीत जाणवलेल्या भाजपविरोधी लाटेचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे आता काँग्रेसला हा फायदा घेता येणार का विदर्भात जुने दिवस परत येणार का आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी कोणते चेहरे ठरणार गेम चेंजर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातन काँग्रेसला विदर्भात पुन्हा नवसंजीवनी देऊ शकेल असा प्रमुख चेहरा म्हणजे नाना पटोलेंचा नाना पटोले हे सध्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत पण विदर्भाच्या आणि त्यातही पूर्व विदर्भाच्या राजकारणावर पटोलेंचा चांगला होल्ड आहे नागपूर भंडारा गोंदिया या तीन जिल्ह्यांच्या राजकारणाची नस पटोलेंना माहिती आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून ते या तीन जिल्ह्यातील राजकारणात सक्रियपणे सहभागी आहेत कधी प्रचाराच्या निमित्तानं कधी उमेदवार निवडीच्या निमित्तानं तर कधी रणनीती ठरवण्याच्या निमित्तानं नाना पटोले यांचा या तिन्ही जिल्ह्यातील राजकारणाशी संबंध येतो पटोले हे स्वतः भंडारा जिल्ह्यातून येतात भंडाऱ्यातील साकोली लाखाणी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांचा मिळून बनलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघाचे नाना पटोले हे मागील अनेक वर्षांपासून आमदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघात नाना पटोले यांनी केवळ आणि केवळ स्वतःच्याच ताकदीवर काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना निवडून आणलं नागपूरमध्येही नाना पटोले यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली आहे तिथं त्यांनी जवळपास साडेचार लाख मत घेतली होती त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या राजकारणाशी पटोलेंचा जुना संबंध आहे नागपूर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या राजकारणातही पटोले स्वत जातीनं लक्ष घालून असतात आता या यादीतील दुसरं नाव आहे ते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांच्या राजकारणात सक्रियपणे सहभागी असणारे नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना ओळखलं जातं विदर्भातील एक आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं ते देखील चंद्रपूर जिल्ह्यातून येत असले तरीही गडचिरोली आणि यवतमाळ या शेजारच्या जिल्ह्यांच्या राजकारणावर त्यांचा चांगला होल्ड आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून ते देखील या भागातील राजकारणात सक्रिय आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत ते वर्धा गडचिरोली चंद्रपूर या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार होते त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार मध्ये चिमूर मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले आणि मंत्रीही झाले पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे ते ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजयी झाले नुकत्याच पार पडलेल्या

विदर्भात काँग्रेसच्या ताकदवान महिला नेत्या म्हणून यशोमती ठाकूर यांचं नाव घ्यावं लागतं पश्चिम विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात यशोमती ताईंचा दबदबा आहे मागच्या पंचवीस वर्षांपासून अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात त्या सक्रिय आहेत त्यापूर्वी पंचवीस वर्ष त्यांचे वडील म्हणजेच भैयासाहेब ठाकूर यांनी या जिल्ह्याचं राजकारण केले त्यामुळे ठाकूर कुटुंबाला इथले प्रश्न इथल्या अडचणी आणि इथल्या मतदारांची नस नस माहिती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही याच ताकदीच्या शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाला यात ठाकूरांचा मोठा वाटा होता नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवत होत्या ठाकूर यांनी राणांना तिवसा मतदारसंघातून आघाडी तर मिळवून दिलीच पण जिल्ह्यात राणांच्या प्रचार यंत्रणेची सगळी काळजीही घेतली संबंध राज्यात आघाडीचं पाणीपत झालेलं असताना अपक्ष उमेदवाराला निवडून आणत काँग्रेसचा एकच आमदार किती पॉवरफुल आहे हे, हे यशोमती ताईंनी दाखवून दिलं होतं त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेची सुरुवात ही दिवसामधील गुरुकुंज मोझरी इथून केली होती या यात्रेमुळे यशोमती ठाकूर यांना यावेळी नक्कीच घरी बसून असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला त्या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला होती शिवसेनेनं तेव्हा राजेश वानखडे यांना तिकीट दिलं पण त्यांना दहा हजार तीनशे एकसष्ट मतांनी पराभव पत्करावा लागला त्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं त्यात यशोमती ठाकूर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आणि त्यांच्याकडे अमरावतीचं पालकमंत्री पदही आलं आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी त्यांची कामगिरी चोखपणे बजावलीये काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांना त्यांनी निवडून आणले यात ठाकूरांनीच प्रचाराची मुख्य धुरा सांभाळली होती दिवसा मतदारसंघातूनही वानखडे यांना दहा हजार मतांची भक्क आहे केवळ अमरावतीच नाही तर शेजारील अकोला आणि वर्धा या जिल्ह्याच्या राजकारणातही ठाकूरांचा मोठा प्रभाव आहे वर्ध्यामध्ये अमर काळे हे आघाडीचे खासदार निवडून आणण्यात यशोमती ताईंची महत्वाची भूमिका राहिली आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही जिल्ह्यांमधून काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी यशोमती ठाकूर प्रयत्नशील असणार आहेत मात्र आता त्या हे आव्हान कसं पेलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी तुम्हाला काय वाटतं हे तिन्ही नेते काँग्रेसला विदर्भात जुने दिवस परत आणून देतील का ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी